न्यायाधीशल न्यायाधीश न्यायालय जनर प्रश्न उद्भव आगते बहुसंख्य देश धर्माधारित विभजने आगे हिंदू बदकु कठिन अंतर नावे हमें हिंदू हमको न्यायाधीश मत न्यायालय उत्तर को रस्ते अगलीकरण विचार या कड़े ना नोड़ता है रस्ते मध्यदे श्रद्धा प्रार्थना मंत्र अदन उल्सक रस्त निर्माण आग यहा सुप्रीम कोर्ट आदेश पालने बरदीवा सुप्रीम कोर्ट इन आदेश स्वामी रस्ते बदी हईवे बार मत वैन शापिंग बंद मेबू यावत कार्यनिर्वहिता आदेश पालने रेवेन्यू बरतल सुप्रीम कोर्ट आदेश अल केवल मुस्लिम मत क्रैस्त मत मत मेले गमनक मुझे दिन मतव तम कड़े सड़ोकोस्कर ओलकोस्कर हिंदू मेले नड़दीव दाड़ी हिंदू महसभ खंड खंडित साध्य नाड़ बुधवार मैसूर नम बृहत् प्रतिभटने जिले मूव जिले कूड़ा निरंतर मुंदिन चुनाव नड़ीवरे ना होराटव जीवंत इतने याकंद्रे जन गए भूमुख व्याग्री मुख वो कड़े न्यायटवे इन मुख्य क्रूरत प्रतिष्ठा इन जन गए मत एर देवस्थान कटे खंडित सरकार धार्मिक दत्ति इलाके यार कड़वे यार कड़वे के कारणीकर्तर आस्तिया मारी देवस्थान कटि यार राजणी मावन मन आस्तियाल इच्छा बंदे नडक हमको ना खंडित अखिल भारत हिंदू महासभा अलव ना गांधीजी बिटा स्वामी नहीं यहा नमे गांधीजी बिट ना हिंदू मेले नड़दीव दाड़िया खंड गांधीजी हत्य अंतर निम्ब विचार ना आलोचने साध्यी नेपिटक बहुत कठिन आगे बसवराज बोम्मई यद्यूरपन गुजरात इलाखिया शशिकला जिले मोटे कद्दायतु मोटे दुड्डी इन देवस्थान दुड्डक होता स्वामी निम्म मेले केस ना दाखले मोटे विचार न्यायालय के ना हमारे ये विचार निम्बर बरबू ए शासक संसद बेरे बेरे रीतली हण माता पट्टिया ना ऐन घोषणा होगदी भ्रष्टाचार रही आड़ को भ्रष्टाचार स्वामी इवत इलाखे सामान्य नौकर राजणी आ स्थान मंत्री कूती दोचता 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 सामान्य बदकु रीतल आगे अंतर ऊट मोदे कष्ट पड़ता ನೀವು ಯಾವ ತರದ ಏನು ಸರ್ಕಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ ಇದನ್ನು ಆಲೋಚನೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಆದ್ರಿಂದ ನಾನು ಈ ಮೂಲಕ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಹಿಂದೂ ಮಹಾಸಭಾ ನಿಮ್ಮ ಬೆನ್ನಿಂದಿಗೆ ನಿರಂತರವಾಗಿ ನಿಮ್ಮನ್ನು ಕುಡುಕ್ತಾ ಇರ್ತದೆ ಹಿಂದುತ್ವ ವಿರೋಧಿ ನೀತಿಯನ್ನು ಅಳವಡಿಸಿಕೊಂಡ್ರೆ ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲಾ ಶಾಸಕರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಹಾಗೂ ಅದಕ್ಕೆ ಮತ ಹಾಕಿ ಗೆಲ್ಲಿಸಿಕೊಂಡಂತ ಮತದಾರರಿಗೆ ಕೂಡ ದೇವಸ್ಥಾನ ಕೆಡವಿದ ಶಾಪ ಖಂಡಿತವಾಗಿ ತಟ್ಟುತ್ತೆ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಿಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ ಸುಮ್ಮನೆ ಬಿಡಲ್ಲ ಒಂದು ದೇವಸ್ಥಾನವನ್ನ ಕೇಳಿದ ಶಾಪ ಬ್ರಹ್ಮಹತ್ಯೆಗೆ ಸಮಾನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಪುರಾಣಗಳು ಅದರಿಂದ ಈ ಶಾಪ ಖಂಡಿತವಾಗಿ ತಟ್ಟುತ್ತೆ ನಾವು ನಿಮ್ಮನ್ನ ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೂ ಶಮಿಸಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಜನತೆ ಯಾವ ರೀತಿಗೂ ಶಮಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಮುಂದಿನ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಕೊಡ್ತೇವೆ ಎಂಬುದನ್ನು ನಾವು ಈ ಮೂಲಕ ಹೇಳಿಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ